नमस्कार, आज मी जेवणालिये गव्हाच्या पिठापासून तयार होणारी एकदम टेस्टी, हेल्दी, सॉफ्ट आणि कुरकुरीत अशी रेसिपी, सॉफ्ट पण आणि कुरकुरीत पण करायला आणि फार साहित्य लागत नाही, पटकन तयार होते आणि एकदम हेल्दी पण राहते। चला तर मग पाहूया। याकरता मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। वाटी आपली घरात जी असते साधी तीच घेतली आहे। त्याच्यामध्ये चवीपुरता मीठ घातलं आहे आणि आता आपण हे थोडं थोडंसं पाणी घालून ही घट्ट कणिक मळून घ्यायची आहे। पोळ्यांना मळतो तशीच मळायची आहे। हे हा गोळा मी तयार केला आहे। अशी आपल्याला एवढी सॉफ्ट हवी कणिक। आता मी बटाटे घेतली आहेत, बटाट्याची सालं काढून घेतली आहे आणि मोठ्या जाड होऊन असतात का किसून मी आम्ही किसून घेणार आहोत ही बटाटे। तुमच्या घरात जी जास्तीत जास्त मोठीवाली किसणी असेल त्याने किसून घ्या। आता ही बटाटे मी 4-5 वेळा धुवून घेतली आहेत स्वच्छ। त्याच्यामध्ये सगळं स्टार्ट जाईपर्यंत मी धुतलं आहे आणि जेव्हा पांढरशुभ्र पाणी आलं आहे तेव्हा मी हा बटाटा आता ह्यातनं सगळं पाणी पिळून काढायचं आहे। यातलं यात अजिबात आपल्याला पाणी ठेवायचं नाही आहे। हे पा याप्रमाणे हा मी सगळं काढून घेतलं आहे। तर याच्यामध्ये आपल्या घरात ज्या भाज्या असतील त्या घालायच्या। मी यातमध्ये एक ढोबळी मिरची घातली बारीक शिजून, एक गाजर घातलं आहे किसून, हा मटार आहे फ्रोझन मटार तो थोडासा मी चेचून घेतला आहे, स्मॅश केला आहे आणि तो घातला आहे। माझ्याकडे थोडंसं पनीर आहे म्हणून पनीरचे छोटे छोटे तुकडे करून तेही घातले आहेत। तुम्ही ही रेसिपी फक्त बटाटा वापरूनही करू शकता। आता याच्यामध्ये एक छोटा चमचा धने पावडर, एक चमचा जिरे पावडर आणि एक मोठा चमचा चिली फ्लेक्स, एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा चाट मसाला हे सगळं घातलं आहे आणि हे सगळं आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। ही रेसिपी तुम्ही फक्त बटाटा वापरूनही करू शकता, खूप छान होते। बाकीच्या भाज्या ज्या असतील त्या भाज्या वापरू शकता। आता हे आपण साईडला ठेवूया आणि कणिक मळून घेऊया चांगली आणि त्याचे आपण दोन याचे मी गोळे करून घेते आहे पोळीला करतो तसे आणि आपण आता याची पोळी लाटून घ्यायची आहे। साधारण थोडंसं पीठ लावायचं आहे आणि आपली पोळी जेवढी जाड असते त्याप्रमाणेच आपण हे लाटायचं आहे। हे पाहायची पोळी लाटती आहे, आपल्याला एवढी जाड हवी आहे पोळी। बाजूला ठेवली। आता मी आपण जे मगाशी सारण केले त्याच्यामध्ये चवीपुरता मीठ घालती आहे। मीठ मी आत्ता घातलं आहे। हे पाहता याच्यामध्ये मी आज कोथिंबीर नाही घातली आहे, माझ्याकडे शेवग्याचा पाला होता तो मी घालती आहे। एकदम हेल्दी रेसिपी होईल म्हणजे ही। तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीरही घालू शकता। आपण याच्यामध्ये मगाशी मीठ नव्हतं घातलं नाहीतर मग याला खूप पाणी सुटलं असतं म्हणून आपण नंतर घातलं आहे। आता आपण जी पोळी लाटली त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे जर हे थोडंसं ओलसर असेल तर ते पीठ सगळं ते शोषून घेईल आणि आपल्याला ह्याचा छान रोल करता येईल। हे पायच्यावर भरपूर सारण घालायचं आहे आणि हे सगळीकडे हाताने एकसारखं पसरवून घ्यायचं आहे पोळीवर। पोळी आपण दोन्ही बाजूनी थोडी दुमडून घेऊया म्हणजे आपलं सारण तिकडून बाहेर पडणार नाही। ही पोळी दुमडून घेते आहे आणि आता याचा आपल्याला घट्ट दाबून असा रोल तयार करायचा आहे। हलक्या हाताने याचा आपण रोल करून घेऊया। ही चवीला एकदम छान लागते, अगदीच करायला सोपी आहे, लहान मुलांना तर एकदम आवडते आणि सगळ्या हेल्दी भाज्या सगळं त्यांच्या पोटात आवडीने खातात ते। हे अशा पद्धतीने हा पूर्ण रोल करून घेतला आहे मी। आता हा रोल आपण इकडे साईडला बंद करून घ्यायचा आहे। कणिक असल्यामुळे हा लगेच चिकटून जातो तो, त्याला काही वेगळं आपल्याला काही लावायची गरज नाही आहे। हे पा या पद्धतीने मी दोन्ही रोल करून घेतले। आता आपल्याला याला मोदकाला जशी आपण वाप घेतो तशी वाप घ्यायची। एक भांडं ठेवलं आहे मी, त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे गरम करत। पाण्याला उकळी आली ही चाळण घेतली आहे आणि ह्या चाळणीला मी तेल लावून घेतलं आहे आणि याच्यामध्ये आता हे दोन आपण जे उंडे केलेत हे ठेवून याला मी वाप घेते आहे। याला आपल्याला 12-15 मिनटं वाफ घ्यायची आहे। 12-15 मिनटानंतर याला छान वाफ येते। हे पाहे फुललेत पण थोडे आणि छान शिजलेत। आता हे गार झाले की साधारण तासाभरात हे छान थंड होतात, थंड झाले की अगदी सहज हे निघतात आपल्या चाळणीतून। हे पाहता याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। याचे तुम्हाला हवे त्याप्रमाणे तुम्ही तुकडे करून घेऊ शकता, लहान किंवा मोठे कसंही करून घेऊ शकता। मी इथे छोटे करून घेते आहे, याप्रमाणे भाकरवडीसारखे हे मी तुकडे करते आहे। हे पाकशा आतमध्ये मस्त सगळी याची भाजी पण शिजली गेली आहे आणि खूप छान झालेत हे। हे तुम्ही असेही खाऊ शकता, खूप छान लागतात। पण जर तुम्हाला असे नसतील खायचे थोडेसे आपण याला फ्राय करून खाऊ शकतो। याकरता मी 2 चमचे मैदा घेतला आहे, थोडंसं मीठ घातलं आहे आणि याचं आता मी एक पातळ असं बॅटर करून घेते आहे।
एकदम पाणी नाही घालायचं, थोडं थोडं पाणी घालून भिजवलं की हे छान भिजलं जातं, नाहीतर मग पाण्यात कुठड्या जास्त राहतात आणि ते जास्त मेहनत घेऊन फेटत बसावं लागतं। हे पाहता आपण हे फ्राय करणार आहोत पिठामध्ये एक एक बुडून, हे असेही खूप छान लागतात। हे पाहता आपण हा एकदम मस्त दिसतात रंगीबेरंगी कलर। आता आपण हे तळून घेऊया, बॅटरमध्ये बुडवायचं आहे आणि कढईमध्ये मी तेल तापत ठेवले, त्याच्यामध्ये आता हे मी सोडते एक एक करून। हे पहा एक एक करून हे सोडून घेते, हे तळत आले की ह्याच्यावर येणारा फेस बंद होतो, मग हे आपण उलटून घ्यायचे, दोन्ही बाजूंनी उलटून उलटून तळायचे, छान सोनेरी रंग येईपर्यंत ह्याला तळून घ्यायचे आणि मग तेल निथळून ह्याला काढून घ्यायचं आपण तेलातून। मस्त कुरकुरीत होतात आणि आतून आतून सॉफ्ट राहतात, आणि जर तुम्हाला असेच उकडलेले खायचे असतील तर तसेही खूप छान लागतात। हे तुम्ही सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता। हे पाहिजे झालेत आता तळून, तेल निथळून काढून घेते मी पूर्ण, खूप छान एकदम मस्त झालेत। ही रेसिपी तुम्हाला आवडली तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला असलेलं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। हे पा कसा मस्त कुरकुरीत झाला आहे, कसा आवाज येतो याचा, सगळे प्रत्येक हे एकदम छान कुरकुरीत झालं आहे आणि एकदम टेस्टी आहे। चला तर मग भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।